बहुपदी पॉलिनोमियल्स उदाहरण एक कंसामध्ये 3x चा घन अधिक 2x चा वर्ग वजा 1 ह्या बहुपदीने भाग द्यायचा आहे 1 अधिक 2. तर आपण कोणती पद्धत वापरणार आहोत इथं? तर ही पद्धत संश्लेषक भागाकार पद्धती सिंथेटिक डिव्हिजन. तर इथे आपण आधी बहुपदी ही घातांक रूपात लिहून घ्यायचे. आधी इथे आपण प्रमाण रूपात लिहून घेतली, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण लिहून घेतलेली 3x चा घन अधिक 2x वर्ग वजा 1. आणि घातांक रूपात लिहायची म्हणजे घातांकाच्या उतरत्या क्रमाने आपल्याला पद लिहायची आहेत. तर इथे 3x चा घन अधिक 2x चा वर्ग, आता इथे 1 चा 1वा घात नाहीये ह्या बहुपदीत, तो आपण काय केला इथं ऍड केलेला आहे, ह्याच्यामध्ये आपण टाकलाय तो, आणि नंतर वजा 1. आता हे काय रूप आहे, कोणतं रूप आहे? घातांक रूप म्हणजे इंडेक्स फॉर्म. त्याच्यानंतर आपण सहगुणक रूप लिहिलेले म्हणजे कोइफिशियंट फॉर्म. आता ह्या बहुपदीचे जे सहगुणक आहेत, इथे 3 हा सहगुणक आहे, इथे 2 आहे, इथे 0 आणि इथे 1 वजा 1. म्हणजे आपण इथे बहुपदीचे सहगुणक रूप लिहिलेले कोइफिशियंट फॉर्म. तर त्याच्यानंतर आपल्याला भागाकार घालायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला इथे सगळे कोइफिशियंट लिहून घ्यायचे, सहगुणक लिहून घ्यायचे. भाज्य बहुपदीचे सहगुणक आपण लिहून घेतले, आणि ज्याने आपण भागणार आहोत ती बहुपदी आहे 1 अधिक 2. तर इथे हे अधिकचं चिन्ह आहे, त्याच्या विरुद्ध आपल्याला संख्या लिहायची. याच्या विरुद्ध संख्या कोणती? अधिक 2 च्या विरुद्ध संख्या आहे ऋण 2. तर त्याच्यानंतर असे एक आडवी रेष मारायचे, आणि हे 3 जसेच्या तसे इथे लिहून घ्यायचे. 3 आणि 2 चा गुणाकार इथे लिहायचा आहे, आणि चिन्ह येणार आहे ऋणच. 3 × 2 = 6 आणि चिन्ह ऋण. तर 2 आणि ऋण 6 बरोबर आहे ऋण 4. ऋण 4 × ऋण 2 बरोबर आहे 8. मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह नंबर. इथे आपण 8 लिहिले, तर 0 आणि 8 इथे किती येणार? 8. 8 × ऋण 2 बरोबर ऋण 16. आता ऋण 1 आणि ऋण 16 यांची बेरीज किती येणार आहे? ऋण 70. तर ही जी आलेली आहे संख्या, हा जो नंबर आहे, ही काय आहे? बाकी. रिमाइंडर. आणि भागाकार कोणता आहे? तर 3x वर्ग वजा 4x अधिक 8 हे भागाकाराचं सहगुणक रूप आहे. म्हणून भागाकार बरोबर आहे 3x वर्ग. इथं 1, 2, 3 सहगुणक आहे, म्हणजे तिथं 1 चा वर्ग येणार आहे. 1 चा वर्ग वजा 4x आणि अधिक 8 हे आपलं उत्तर आलेले. तर हे आपण उत्तर कशावरून लिहिलं? ह्या संख्येवरून हे उत्तर लिहिलेले. हे सहगुणक आहे, तर ह्याच्यावरून आपण हे उत्तर लिहिले. हा भागाकार आलाय, ही बाकी आलेली आहे. तर आता आपल्याला भाज्य बरोबर आहे भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. या स्वरूपात आपण आता हे लिहून काढू. भाज्य बरोबर आहे भाजक गुणिले भागाकार आणि अधिक बाकी. आता भाज्य काय आहे? तर 3x चा घन अधिक 2x वर्ग वजा 1. 3x चा घन अधिक 2x चा वर्ग वजा 1 भाजक आहे 1 अधिक 2, आणि गुणिले भागाकार इतका आलेला 3x चा वर्ग वजा 4x अधिक 8, आणि बाकी किती आली होती? वजा 17. म्हणजेच डिव्हिडंड इक्वल टू डिवायझर इन टू कोशंट प्लस रिमाइंडर, ह्या फॉर्म मध्ये आपण उत्तर लिहिलेलं आहे.